अहो शिवाजी महाराजांच्या वेळेला आपण इतिहासात वाचलेलं आहे, त्या त्या प्रकारचे गुन्हे असतील ना त्या 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 वेळेला त्याची इंद्रिय खराब संपून टाकायची, म्हणजे लोकांना हा दिसला पाहिजे की डोळ्यानं तो का वाईट बघितलं, डोळे फोडले, हाताने तो वाईट का केलं असतो, हात तोडले, असं तर करता येत नाही. ती वेळ त्यावेळेस तशी होती, त्याप्रमाणे त्याला कठोर होते शिक्षा. आता वेगळ्या प्रकारची भूमिका आहे, अंतःकरणामध्ये आपल्याला कंट्रोल करायला सांगितलं आहे, आपण बोधातून कंट्रोल करायचं आहे. मग ते कोणत्याही विषयाची भूमिका आज असो, कामाची असो आणि लोभाची असो, लोभसुद्धा अति झाला की मनुष्य भ्रष्टाचार करतो. पैशाचा भ्रष्टाचार नाही, पुष्कळ प्रकारे भ्रष्टाचार आहेत, सांगणंच कठीण आहे एवढे भ्रष्टाचार आहेत. काय काय माणूस भ्रष्टाचार करत असले, कुठल्या कुठल्या प्रकारचा लोभ माणसाला आज आहे, आणि त्या लोभाची भूमिका मनुष्य आज घेऊन उभा आहे. आता ह्या सगळ्या भूमिका बघितल्या विषयांच्या तर अतिशय दुःख होतं आपल्याला, मला तर भयंकर होतं. म्हणून मी नेहमी प्रत्येकाला सांगतो, नोकरी करतो, नोकरी करायची, सरकारी नोकर आहेस ना, पाच पैसे कोणाचे घ्यायचे नाही तू. तुझा मोबदला तुला दिला जातो, त्याच्यामध्ये संसार प्रपंच सहज उभा राहू शकतो. पण हे ज्यावेळेला करतो आपण त्यावेळेला बाकीचे जे ऐश्वर्याचे खर्च जे आहेत हे आपले बंद व्हायला पाहिजेत. आज चांगला पार्ट्या घेणार मनुष्य असेल तर काय पगार पुरेलो, नाही पुरणार. तो बघणार आता की आता आज एवढं, आज रविवार आहे, 31 तारीख आहे, 31 डिसेंबर आहे. आता 31 डिसेंबर म्हटल्यानंतर आता अतिशय दुःख त्या दिवशी होतं आम्हाला तर, किंवा तुम्ही आलेल्या नववर्षाचं स्वागत कठल्या प्रकाराने करता आणि तीच अपेक्षा पुढे धरून मनुष्य चालतोय. 31 तारखेला बघितलं ना सगळीकडे पार्ट्या आणि दारू आणि आता काय बोलण्याचा अर्थच नाही का. अतिशय दुःख होतं की असं काय आहे, नवीन वर्षाचं स्वागत आपण वेगळ्या प्रकारे करायचं आहे, काही नवीन वर्ष उत्तम यावं, अहो सगळ्या प्रकारे भरभराट यावी, मनुष्य म्हणून जगता आपल्याला उत्तम प्रकारे यावं, माणूस की धर्मामध्ये मानवी मनुष्य म्हणून आपल्याला जगता यावं, हे कोणालाच कळत नाही.